सर्व सम्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित भावानो आणि पत्रकार मित्रांनो, 2024 विधानसभा निवडणूक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते आहेत। एक कोर कमिटी नेमली होती, त्या कोर कमिटीनं चांगला समन्वय साधायचा प्रयत्न केला, परंतु मतमतांतरही झाले, मतांतर झालं आणि शेवटी चर्चा करून कार्यकर्त्याच्या मतदाराच्या आग्रहाखातर मी लढायचं ठरवलं। मी अपक्ष निवडणूक लढणार आहे। या बळावर मी जे गेली 50 वर्ष 45 वर्ष जे काम केलं, उणेपुरे 50 वर्ष, त्या कामाच्या जोरावर कार्यकर्ते आणि मतदारांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या बळावर मी निवडणूक लढायची हिंमत करतोय। मला सर्व कार्यकर्ते मतदार तन मन धनानी माझ्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट करतील अशी मला खात्री आहे। फार फॉर्म भरण्यासाठी फार उत्सुक मी नव्हतो, परंतु कार्यकर्त्याचा आग्रह, मतदाराचा आग्रह पाहता इथे लढण्याची मानसिक तयारी केलेली आहे। उद्याच्या 26 तारखेला फॉर्म भरण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे। माझे चाकूर आणि आमोदपूर तालुक्यातील सर्व मित्रांना विनंती राहणार आहे की या फॉर्म भरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी माझ्या कामावर, माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्व मतदारांनी, युवकांनी, तरुण मित्रांनी फॉर्म भरण्यासाठी हजेरी लावावी ही माझी सगळ्यांना विनंती आणि आवाहन राहणार आहे। 26 तारखेला आम्ही व्हॉट्सअपवर, SMSवर आणि फेसबुकला फॉर्म भरण्याचे वेळापत्रक आपल्याला पाठवू। SMS असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्याच्यात आपण अवलोकन करीत राहावं। त्या अवलोकनाप्रमाणे, टाइम टेबलप्रमाणे आपण यायचे। येताना प्रत्येक गावातून किमान 2-3, मोठं गाव असेल 4-5 गाड्या घेऊन यावं। विशेषतः अहमदपूर शहरातल्या लोकांना माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती राहणार आहे की या शहरासाठी मी काही केलेलं आहे की 100 वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं पाण्याची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी केलेली आहे। पुढचे 100 वर्ष शहराला पाणी कमी पडणार नाही। माझ्या फॉर्म भरण्यामध्ये अहमदपूरकरांचा जास्तीत जास्त सहभाग असावा ही माझी माफक अपेक्षा आहे। नुसतं पाणी पुरवठ्याचंच काम नाही, त्या अहमदपूर शहरामध्ये कोर्टाची बिल्डिंग असेल, तहसीलची बिल्डिंग असेल, ट्रामा केअर सेंटर असेल, अनेक कामं या शहरामध्ये, अनेक कब्रस्तांच्या कंपाऊंड वॉल असतील, सभागृह असतील, रोड असतील सिमेंटचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल, मागासवर्गीयासाठी 2 मजली बांधून दिलेली घरं असतील, या सगळ्या कामाच्या बळावर माझा अहमदपूरकराला आग्रहाचं निमंत्रण राहणार आहे की आपण माझा फॉर्म भरताना एक तासभर आपण माझ्यासाठी वेळ काढावा आणि त्या रॅलीमध्ये हजेरी नोंदवावी, एवढं आवाहन करतो। कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप, SMS ते पुढे पासआउन करावे, स्प्रेड करावे हीही विनंती करतो। आणि पत्रकारांना हे मी आग्रहपूर्वक सांगतो, आमच्या ज्या काही मुवमेंट असतील, आमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्या ॲक्टिव्हिटीज आपण अनेक वर्ष प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, आपण लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे। आताही या कालावधीमध्ये उद्याच्या 20 तारखेपर्यंत आपण ह्या सगळ्या मुवमेंट, सगळ्या ॲक्टिव्हिटीज लोकांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करावी ही विनंती करतो। अत्यल्प सूचनेवर आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात, सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, विशेष आभार पत्रकाराचे मानतो आणि मी माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार। बबुराम खंदारे साहब, तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे आगे। काय असणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्यासोबत चाकूर अहमदपूर तालुक्यामधून किती ओबीसी बांधव असणार? माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी तर असतीलच सोबत, पण ओबीसी शिवाय 18 पगड समाजाचे लोक माझ्या सोबत राहतील। हा माझा लोकांच्या संपर्कामुळे, लोकांच्या कामामुळे मला त्याचा आत्मविश्वास आहे। आम्ही नुसतं ओबीसीवर विसंबून नाही,
18 पकड़े, एससी असतील, एसटी असतील, मुस्लिम असतील, व्हीजीएनटी मध्ये अ ब क ड वर्गातले प्रवर्गातले सगळे लोक असतील, 18 पकड़ समाजाचे लोक माझ्या सोबत राहतील मला खात्री आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार झालेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीचा महायुती या ठिकाणी आहे, महायुतीचा उमेदवार या ठिकाणी केपी पॉम्पोनास मैदानात आहे आणि आपण या ठिकाणी बंड करत आहात, नक्की या मागची भूमिका काय? गेली अनेक वर्ष 2019 असेल, 2024 असेल, 20-25 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि 2019ला विनायकराव पाटलाला पार्टीने तिकीट दिलं, 2024ला अजितदादा गटाचे बाबासाहेब पाटलाला माहितीतून कन्फर्मेशन मिळालं आणि मग काम करून काही कार्यकर्ते पदाधिकारी साईड ट्रॅकला चाललेत, नुसतं विधानसभाच नाही विधानसभेच्या बाबतीतही असंच घडतं आणि मग आमदार विधानसभेचा आपला नसल्यामुळं पुढं कार्यकर्त्यावरती अन्याय होतो, म्हणून एकदा विधानसभा जर आपल्या ताब्यात आली, आमदार आपला झाला, तर खाली आपल्या कार्यकर्त्यांना, ते भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा पक्षविरहित कार्यकर्ते असतील, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये कामामध्ये सहभाग घेता येईल। आमदार असल्यामुळंच काम करता येतं असं नाही, आमदार नसतानाही कामं करता येतात, परंतु आमदार आणि वैधानिक पद जर एक संवैधानिक पद मिळालं तर अधिक गतीनं काम होतात, अधिकारवाणीनं काम होतात। एरवी एका कामाला 4 फोन करावे लागतात, जर संवैधानिक पद असेल, आमदार असेल, एका फोनवर काम होतं, मेसेजवरती काम होतं, कामाची व्याप्ती वाढावी, अधिकाधिक लोकांची कामं हवी एवढ्या भावनेपोटी मी विधानसभा लढवायचा निर्णय घेतला। आज पाहायला गेलं तर मागील 2 दिवसापासून ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये एकमत होताना दिसत नाही, त्या अनुषंगानं आज एकमत झाले का? ओबीसीच्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांनी प्रामाणिकपणे कोऑर्डिनेट करण्याचा, समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, काही मतमतांतरही झाले, होत असतात, दो घरामध्ये 4 माणसं असले तरी मतमतांतर होतात, तिथे 25-30 लोक कमिटीमध्ये होते, मतमतांतरही झाली, पण त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि हे करत असताना त्यांना थोडासा मानसिक आणि आर्थिक सुद्धा त्रास झाला, आर्थिक कॉन्ट्रीब्युशन करणं असेल किंवा मग वेळ देणं असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आर्थिक त्रास, म्हणजे जे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाचा खर्च, या अर्थाने मी बोलतो आहे, सगळ्यांनी खिशाला जळ देऊन हे कार्यक्रम आयोजित केले, बैठका आयोजित केल्या, त्या सगळ्या कमिटीच्या मेंबरचं आणि ज्यांच्या शाळेमध्ये आम्ही हे कार्यक्रम घेतले त्या आयोजकाचे मी, जीवन मध्यवड असतील, एन आर पाटील असतील, एक नाव घेतलं आणि एक नाव सुटलं ते न नाव घेतलेलं अन्याय होईल, कमिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो। आपल्यासोबत आता विविध पक्षाचे आहेत, जसं ओबीसींचा आपण एल्गार केला त्या अनुषंगाने आता विविध पक्षाचे लोक सोबत आहेत, मग ते कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतील? नक्कीच राहतील, कारण गेली 45 वर्ष जे मी काम केले ते काम, माझं राहणीमान, माझं वागणं, माझं बोलणं, कॅरेक्टर लोकांमध्ये मिसळणं, ग्राउंडला जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ख्याती आहे आणि ती लोकांना अनेक वेळा भावलेली आहे, आवडलेली आहे। गेली 45 वर्ष मी अनेक निवडणुका लढल्या, एखाद दुसरी विधानसभा जर सोडलं तर मी बहुतांश निवडणुका जिंकलेले आहेत आणि याच बळावर की माझ्या कामावर, माझ्या कॅरेक्टरवर लोकांना खात्री आहे, त्याच्यामुळे मी जिंकल्या अशी माझी धारणा आहे। वास्तविक पाहता मतदारसंघामध्ये आपल्याकडे असणारे जे उमेदवार आहेत आर्थिक नियोजनाचं इलेक्शन कमिशनच्या मर्यादेच्या अधीन राहून मी सांगतो की आम्ही आर्थिक बाबतीमध्ये आम्ही फार गरिबीन हालाकीतले होतो असा प्रकार नाही, आम्ही सुखी कुटुंबात आमची गणना आहे, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये लागणारा खर्च मी करण्याएवढी माझी जरी ऐपत नसली तर माझा जो मित्रपरिवार आहे, माझे जे कार्यकर्ते ते सदन आहेत आणि म्हणून मी माझी निवडणूक मी न लढता, माझी निवडणूक मतदार लढत आहेत, माझी निवडणूक माझे मित्र लढत आहेत, माझे कार्यकर्ते लढत आहेत, त्या बळावर मी हिंमत करतो। थँक्यू। आपण ज्या पद्धतीने आत्मविश्वास दाखवता त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वास आहे, तुम्ही नक्की निवडून याल, परंतु निकालाच्या नंतर जेव्हा आपण आमदार झालेले असाल 2024 तर माजी आमदार भाजपचे राहिलेले आहात आणि पदाधिकारी सुद्धा भाजपचे आहात, तर भविष्य तुमचं काय असेल आमदारकीच्या नंतर?
जर तरवर मी कधीच बोलत नाही, एकदा निर्णय हातात येऊ द्या, मग असंच तुम्हाला बोलवून पत्रकार परिषद घेऊन मी निर्णय तुमच्या समोर मांडेल। त्याच प्रश्नाला अनुसरून येणाऱ्या काळामध्ये आज विविध जाती धर्माचे लोक आहेत आणि भाजपला प्रचंड कंटाळलेला काही वर्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पावले उचलणार असाल तर, कारण येणाऱ्या काळामध्ये आज परिस्थिती जर पाहिली गेली तर प्रचंड महागाई आहे आणि केवळ आश्वासनं दिली गेलेली आहेत, त्या आश्वासनाची पूर्तता केली गेली नाही, हे वास्तव असताना आपण या सर्व इतर सर्व समाजाला घेऊन चालणार आहात आणि या अनुषंगाने आपल्यास मतदान करण्यासाठी हे सर्व येणार आहे, मग आपण या इतरांनी जे नाराज गट आहे त्यांनी मतदान का करा? त्याचे दोन पत्तीने उत्तर देता येतील आपल्याला। पहिलं उत्तर असं, या महागाईशी आणि या प्रॉब्लेमशी तसा डायरेक्ट माझा संबंध नाही। महागाई निर्माण होणे, प्रॉब्लेम क्रिएट होणे, त्याच्यात राज्यकर्ते असतील नसतील त्या विषयावर मी बोलणार नाही। परंतु एवढंच म्हणेन, हे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत ते प्रॉब्लेम पुढच्या काळात सॉल्व्ह करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्याचं दायित्व आज माझ्याकडे येणार नाही, त्याचं दायित्व त्या त्या काळातल्या लोकप्रतिनिधीकडे जाईल असं माझी धारणा आहे। आज आपल्यासोबत मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहेत, त्यानंतर आता मराठा काही, कारण ओबीसी असल्यामुळे मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण केला गेलाय त्या अनुषंगाने आपण इतर सर्वांना ऐक्य निर्माण करण्यासाठी काय संबोधित करणार आहात या अनुषंगाने? मी त्या बाबतीमध्ये असं म्हणेन की एखाद्या उमेदवाराला जिंकायचं असेल तर एका जातीचे, दोन जातीचे, तीन जातीचे मतं घेऊन बागत नाही। 18 पगड समाजाचे मतं लागतात, ह्याच्या दो मत असायचं काही कारण नाही। मला खात्री या मुद्द्यावरती आहे, मी आयुष्यभर जातीवाद केला नाही, करणार नाही। एक साधं उदाहरण देतो, माझ्या कुटुंबामध्ये 5 ते 6 जातीचे नाते आहेत। माझी एक आई लिंगायत होती, माझी एक भाऊजी आर्य समाजाची आहे, माझी एक सून मराठा समाजाची आहे, त्याच्यामुळे आमच्या डोक्यात जातीवाद कधीच आलेला नाही, येणार नाही। दुसरं एक कारण मला हा कॉन्फिडन्स असण्याचं, जातीवाद कुणाच्या बाबतीत होईल का नाही मला माहीत नाही, परंतु माझ्या बाबतीत जातीवाद होणार नाही कारण मी जातीवाद केला नाही। दुसरं कारण, पक्षाने मी ज्या ज्या पक्षात होतो त्या त्या वेळेस पक्षाने जो उमेदवार दिला त्याचं प्रामाणिकपणे काम केले, त्याची जर यादी वाचली तर ती प्रचंड मोठी यादी होईल। पण 10 नाव आपल्याला सांगतो, तत्कालीन काँग्रेसने शंकरराव चव्हाण साहेबाला तिकीट दिलं, मी त्यांचं काम केलं, अशोक चव्हाण साहेबाला तिकीट दिलं, मी त्यांचं काम केलं, डी बी पाटलाला तिकीट दिलं, काम केलं, सुरेंद्रनाथ पाटलाला खासदार एकला तिकीट दिलं, मी काम केलं, रूपाताई पाटलाला तिकीट दिलं पार्टीनं, त्यांचं काम केलं, बाळासाहेब जाधवचं काम केलं, एक निवडणूक परवाची 19 पक्षानं सांगितलं, विनायकरावचं काम केलं। मी अनेक ठिकाणी हा कुण्या जातीचा उमेदवार हे पाहिलं नाही, घुमनवार सरांचं काम केलं, गणेशदादाचं काम केलं, अनेक जातीतल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, मार्केट कमिट्या, विधानसभा, लोकसभा सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात मराठा समाजाचं काम केलं, त्याच्या खालोखाल 18 पगड समाजाचं काम केलं आणि त्या विश्वासावर मी कुणाच्या बाबतीत जातीवाद केला नाही, माझ्या बाबतीत कोणी जातीवाद करणार नाही त्याची मला खात्री आहे।